शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या या युगपुरुषाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। सुमारे 350 वर्षानंतरही जनतेच्या मनावर आधी राज्य गाजवणाऱ्या या राजाचा जन्म माता जिजाऊ व पिता शहाजीराजे यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेर किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। माता जिजाऊंनी शिवरायांना राजनीती शिकवली व सूरवीरांच्या रामायण व महाभारतातील कथा सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले व स्वराज्य निर्मितीची प्रेरणाही दिली। शिवाजी महाराज हे थोर मातृभक्त होते। मातेचा एकही शब्द त्यांनी खाली पडू दिला नाही। अवघ्या 14व्या वर्षी शहाजीराजेंनी शिवरायांच्या हाती पुण्याची जहागिरी सोपवली आणि 15व्या वर्षी शिवराय त्यांच्या सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली। शिस्तबद्ध लष्कर आणि उत्तम प्रशासन यांच्या बळावर महाराजांनी सामर्थ्यशाली राज्य स्थापन केले। महाराज शूर वीर पराक्रमी तर होतेच, परंतु ते शिस्तप्रियही होते। स्वराज्यात शिस्तीला खूप महत्त्व होते। अफजलखानाचे पारिपत्य, पन्हाळगडावरून सुटका, अफजलखानाची फजिती, शाहिस्तखानाची फजिती अशा महाराजांच्या प्रत्येक घडामोडीत उत्तम नियोजन होते। नियोजनाशिवाय महाराज एकही मोहीम राबवत नसे। परस्त्रीकडे माता भगिनी समान पाहण्याची महाराजांकडे दृष्टी होती। स्वराज्यात माता भगिनी सुरक्षित होत्या। परस्त्रीकडे माता भगिनी समान पाहण्याचा महाराजांचा आदर्श आपण घेणे गरजेचे आहे। महाराजांनी कधीही जातीभेद धर्मभेद केला नाही। महाराज सर्व धर्म समभाव मानणारे होते। महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे सैनिक व अधिकारी होते। जाती धर्मभेद करू नका ही त्यांची शिकवण होती। महाराज आपल्या रयतीची पित्याप्रमाणे काळजी घेत, रयतीच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असा ते राज्य कारभार करत। महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते। आजच्या आधुनिक काळात सर्व काही आहे, परंतु रयतेवर प्रेम करणारा शिवरायांसारखा राजा नाही। महाराज आपल्या सैनिकांची व त्यांच्या कुटुंबांचीही काळजी घेत। शिवरायांनी गनिमिका व दृढनिश्चयाच्या जोरावर आणि किल्ले जिंकले। वेळ आली होती, पण हिंमत सोडली नाही। महाराज निश्चयाचा महामेरू होते। महाराज शकून अपशकून अंधश्रद्धा न बाळगणारे होते। दैववादापेक्षा कर्मवादावर त्यांचा विश्वास होता। वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांचा स्थायी भाव होता। शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा आपण प्रत्येक क्षण शिवरायांचे विचारांप्रमाणे जगलो पाहिजे। शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शुभू जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू। आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या माझ्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवराय।